या बातमीचे प्रायोजक आहेत केश केअर हेअर ऑइल। केसांच्या समस्यांपासून मिळवा त्वरित आराम, केस गळण्यापासून वाचवा, केसांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी लावा केश केअर। त्वरा करा केश केअर प्रीमियम 100% आयुर्वेदिक हेअर ऑइल। याचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही। यामध्ये आहेत 18 औषधे आणि 4 तेलांची शक्ती। याचा उपयोग आतून काम करते, केसांना गळण्यापासून आणि कोरडं होण्यापासून वाचवते। तर तुम्ही पण तुमच्या घरी आणा आयुर्वेदिक हेअर ऑइल केश केअर। आयुर्वेदिक हेअर ऑइल केश केअर मागवण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 90 82 57 76 51। धन्यवाद। जुन्नर तालुक्यातील खाणगाव या ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दिलीप काचाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे। वाढदिवसादरम्यान सौ हरिभक्त परायण सुप्रियाताई साठे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले। पुरुषांना कागदाची म्हणजेच पैसा व सातबाराची, तर महिलांना धातूची म्हणजे सोने आणि चांदीची आवड असते। माणसाच्या मृत्यूनंतर पैसा बरोबर येत नाही, तर मग एवढी वणवण कशासाठी? सायन्स कितीही प्रगत झालं असलं तरी मृत्यूची तारीख आणि वेळ कुणाला सांगता येत नाही। आपण कुणाबरोबर राहतो यावर आपले विचार अवलंबून असतात। तसेच तरुणांनो, टी व्ही आणि पेपर त्याचबरोबर मोबाईलचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नका, त्यानं नेगेटिव्ह विचार वाढतात, असे मत हरिभक्त परायण साठेताई यांनी व्यक्त केलं आहे। त्याचबरोबर चंद्रकांत काजळे यांना शतायुषी व्हा, तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, अशी ग्रामदैवत क्षेत्रपाल श्री कालभैरवनाथ चरणी त्यांनी प्रार्थना केली। त्यानंतर सुवासिनींनी औक्षण केले आणि केक कापण्यात आला। खाणगाव ग्रामस्थांच्या वतीनं गावचे उपसरपंच सुभाष शेठ कामटकर, तर रंगीला नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिजित शेठ गांजाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। नंतर सर्व ग्रामस्थांना पाहुण्यांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। याप्रसंगी सरपंच बोताडे, उत्तम घुले, रामदास आमले, गहिनाजी लांडे, विशाल लांडे, त्याचबरोबर प्रशांत मोरे, खानगाव येथील रंगीला नवरात्रोत्सव मंडळाचे सर्व सभासद, गुरुदत्त गणेशोत्सव मंडळाचे सर्व सभासद, तसेच गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांत दादांच्या प्रेमातून उतरव होण्यासाठी आणि त्यांना एक शुभेच्छा पण असे या ठिकाणी त्यांना काहीतरी भेट द्यावी म्हणून आम्ही एक माणूस केला आणि त्या माणसातून सर्व ग्रामस्थांनी एक सुवर्णकडे दादांना या ठिकाणी भेट देण्याचं ठरवलं आणि ते मी भेट देताना या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी पात्र करतो की आपण आपल्या हस्ते दादांना ते सुवर्णकडे या ठिकाणी द्यावं। मी रामदास आमले, बाळासाहेब आमले, त्याचप्रमाणे गणेश रांडे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आणि दादांना हे सुवर्णकडे आपण आपल्या सगळ्यांच्या हाताने द्यायचं असं मी तुम्हाला विनंती करतो। सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी अभिष्टचिंतन चिंतितो आणि परमेश्वर त्यांना उदंड ऐकतो या ठिकाणी कामना व्यक्त करतो। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, खानगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।